नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण क्रिप्टोगॅमचा तिसरं डिव्हिजन टेरिडोफाइट ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. त्याचे कॅरेक्टर्स समजून घेणार आहे. क्लासिफिकेशनचा चॅप्टर आहे त्याच्यामुळे कॅरेक्टर्स महत्त्वाचे ठरते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की कॅरेक्टर्स लक्षात ठेवण्याचा ट्राय करायचा आहे. जास्तीत जास्त जितके जास्त कॅरेक्टर्स लक्षात राहतील तितकं चांगलं. आणि रेकमेंडेड असणार आहे की जर तुम्ही हा कोर्स पहिल्या व्हिडिओपासून घेत असेल तर ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते की चॅप्टर संपत आहे किंवा तो टॉपिक संपलेला आहे तुमचा पाहून, तर मग तुम्ही तो टॉपिक रीड केला पाहिजे चॅप्टर याच्यामधून, पुस्तकामधून. ठीक आहे. तर हा तिसरा ग्रुप आहे टेरिडोफाइट. टेरिडोफाइटचं मीनिंग या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. टेरिडोफाइटचं मीनिंग आहे टेरिडोस, थोडंसं टेक्निकल इश्यू. टेरॉन म्हणजे फेदर आणि फायटॉन किंवा फाइट म्हणजे प्लांट. तर फेदरसारखे दिसणारे प्लांट किंवा असे थोडेसे असे दिसतात हे. ठीक आहे. लहानपणी आपण असं चित्र काढायचो तशासारखे ते दिसतात आणि छोटे असतात, हाईट्सला जनरली छोटे असतात, म्हणून आपण याला फेदरसारखे दिसणारे प्लांट म्हणजे टेरिडोफाइट असं म्हणतो. जर इव्होल्युशनचा विचार केला आपण, इव्होल्युशनची एक जनरल कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल, तर इव्होल्युशनमध्ये हे जे टेरिडोफाइट्स आहेत हे सर्वात पहिले वॅस्क्युलर प्लांट आहे. सर्वात पहिले वॅस्क्युलर प्लांट आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये वॅस्क्युलर टिश्यू ज्याला आपण झायलेम आणि फ्लोएम असं म्हणतो, हे झायलेम आणि फ्लोएम सर्वात पहिले ज्या प्लांट्समध्ये डेव्हलप झाले ते प्लांट्स इव्होल्युशनच्या अँगलने पाहतो म्हटलं तर ते टेरिडोफाइट्स. ठीक आहे. दुसरं काय आहे तर हे सर्वात पहिले लँड प्लांट्स आहेत. ठीक आहे. आपण इव्होल्युशन बघतो, इव्होल्युशन सुरू झालं पाण्यामधून समुद्राच्या आतमध्ये, समुद्रामधून हळूहळू काही जीव समुद्राच्या बाहेर आले, पाण्याच्या बाहेर आले. याच्यामध्ये प्लांट पण होते, प्लांट पण पाण्याच्या बाहेर आले काही काळाच्या नंतर. तर याच्यामध्ये सर्वात पहिले लँडवर येणाऱ्या प्लांटपैकी जे ग्रुप होता तो म्हणजे टेरिडोफाइट्स. तर पहिले ट्रू लँड प्लांट्स आपण याला म्हणतो. आणि म्हणून मग यांना पहिला सक्सेसफुल जमिनीवर राहणारा ऑर्गॅनिझम किंवा प्लांट आपण कन्सिडर करतो, ज्यांच्यामध्ये आपल्याला ट्रू रूट्स खरे रूट्स पाहायला मिळतात, स्टेम पाहायला मिळतात आणि लीव्ज पण पाहायला मिळतात. क्रिप्टोगॅम्सचे आपण दोन ग्रुप्स बघितले, थॅलोफायटा ब्रायोफायटा, दोन्हीमध्ये रूट लाईक आणि स्टेम लाईक स्ट्रक्चर्स होते पण रूट किंवा स्टेम नव्हते. टेरिडोफाइटमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय पाहायला मिळतात, खरे रूट्स पाहायला मिळतात, स्टेम पाहायला मिळतात आणि लीव्ज पाहायला मिळतात. ठीक आहे. याच्यामध्ये प्रिमिटिव्ह कंडक्टिव्ह सिस्टीम असते. प्रिमिटिव्ह कंडक्टिव्ह सिस्टीममध्ये झायलेम आणि फ्लोएम जे असतात हे खूपच प्रिमिटिव्ह असतात, साधे असतात, सिम्पल असतात. आता हे जे क्रिप्टोगॅम्स आहेत जे याच्यामध्ये वेस्क्युलर टिश्यू पाहायला मिळतात हे लेट पेलिझोईक इरा जो आहे, लेट पेलिझोईक इरा काय आहे, 12th स्टँडर्डमध्ये आणखी जास्त कव्हर होईल. जर थोडीशी माहिती घ्यायची असेल तर जिओलॉजिकल टाईम स्केल आहे. आपण सजीवांचं जे निर्मिती आहे याला आपण टाईममध्ये कॅल्क्युलेट करतो. ते आपलं जे कॅलेंडर आहे जनरल कॅलेंडर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करणं पॉसिबल नाही, कारण त्याच्यामध्ये आपण दिवस मोजतो. याच्यामध्ये जरा तसे दिवस मोजणं पॉसिबल नाही. त्याची एक स्पेशल स्केल असते, जिओलॉजिकल स्केल म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये पेलिओझोईक इरा आहे, एक टाईम आहे, पेलिओझोईक टाईम हा कितीतरी करोड वर्षाचा होता. आणि इतक्या करोड वर्षाच्या टाईमपर्यंत पृथ्वीवर फक्त आणि फक्त आपल्याला काय पाहायला मिळतात, हे टेरिडोफाइट्सच पाहायला मिळतात. क्रिप्टोगॅमचा हा जो ग्रुप आहे टेरिडोफाइट्स, जमिनीवर हे सर्वात जास्त फक्त टेरिडोफाइट्स होती पेलिओझोईक इरामध्ये. पेलिओझोईक कोणता इरा, तर पेलिओझोईकचा लेट इरा म्हणजे शेवटचा टाईम पेलिओझोईकचा, त्याच्यामध्ये आपल्याला टेरिडोफाइट्स खूप जास्त पाहायला मिळतात. म्हणून याला एज ऑफ टेरिडोफाइट्स असं पण म्हटलं जाते लेट पेलिओझोईक इराला. आता हा जो टेरिडोफाइट्स आहे सध्याच्या कंडिशनला, टेरिडोफाइट्सचे आपल्याला जीनस किती पाहायला मिळतात, तर टोटल 400 जीनस पाहायला मिळतात. आणि जवळपास 11,000 स्पीसीज आपल्याला टेरिडोफाइट्सच्या पाहायला मिळतात. म्हणजे आता त्याचा डॉमिनन्स कमी झालेला आहे, आता खूप कमी स्पीसीज पाहायला मिळतात आपल्याला टेरिडोफाइट्सच्या. कारण ब्रायोफाइट्सच्याच बघितल्या तर जवळपास 25,000 स्पीसीज आहे, तर 11,000 स्पीसीज म्हणजे त्या मनाने खूप कमी झाल्यात. हे जे प्लांट्स आहेत याच्यामध्ये लीफ पाहायला मिळतात, पण हे लीफ पिन्नेट असतात. म्हणजे आपण जसं लीफ ड्रॉ करतो असं लीफ आहे, तर हे कम्प्लीट एक लीफ असते. ठीक आहे. पिन्नेटली लीफ म्हणजे ह्या लीफचे छोटे छोटे तुकडे झालेले असतात. ठीक आहे. त्याला पिन्ना असं म्हणतात. तर पिन्नेटली लीफ म्हणजे असं लीफ आहे आणि त्याच्या बाजूला पूर्ण एक लीफ व्हायचं, तर असे छोटे छोटे लीफचे काय झालेले असतात, पीसेस झालेले असतात. याला लीफलेट असं म्हणतो आपण. तर अशा प्रकारचे लीफलेट जर तयार झाले असेल तर आपण त्याला पिन्नेटली कंपाऊंड लीफ असं म्हणतो. ठीक आहे. तर हे जे लीफ आहे अशा प्रकारचे लीफ आपल्याला त्या टेरिडोफाइटमध्ये पाहायला मिळतात. याला पिन्नेट लीव्ज म्हणतात किंवा फेदरी लीव्ज म्हणू शकता तुम्ही, फेदर लाईक लीव्ज म्हणू शकता. तर लीव्ज जे आहेत हे स्मॉल असू शकतात. ठीक आहे. त्याला आपण मायक्रोफायली असं म्हणतो किंवा फिलस असं म्हणतो. मायक्रोफिलस म्हणजे छोटे पानं आणि मॅक्रो म्हणजे मोठे, फिलस म्हणजे लीव्ज.
तर छोटे लीव्स पण असतात आणि लार्ज लीव्स पण असतात, अशा प्रकारचे दोन प्रकारचे लीव्स आपल्याला या टेरिडोफाइट्समध्ये पाहायला मिळतात. याच्यामध्ये छोटे प्लांट असलेले याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी स्लॅजिनेला, ठीक आहे, स्लॅजिनेला आणि किंवा फर्न, हे नेफ्रो लेपिस जे आहे हे दोन कॅ दिलेले आहेत. ते आपल्याला हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये छोटे लीव्स पाहायला मिळतात आणि दुसरा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठे लीव्सवाले टेरिडोफाइट्स पण पाहायला मिळतात. खाली डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपल्याला थोडंसं पाहायला मिळते टेरिडोफाइट्सचं. तर हे तुम्ही बघितले असेल जनरली नर्सरीला जर तुम्ही विजिट केलं तर एखाद्या नर्सरीमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळते. तर हे फर्न आहे, त्याच्यामध्ये असे पिननेटली कंपाऊंड लीव्स पाहायला मिळतात. हे एकच लीफ आहे याचे असे तुकडे झालेले आहेत छोट्या छोट्या पिननेट पिन्नाजमध्ये, म्हणून आपण याला पिननेटली कंपाऊंड लीव्स असं म्हणतो. वर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन किंवा कार्टून स्केच ज्याला म्हणतो ते दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला रूट्स पाहायला मिळतात, ठीक आहे, रायझोम पाहायला मिळतात. रायझोम एक स्ट्रक्चर असते, ठीक आहे, अंडरग्राउंड रूट असले रूटसारखं स्ट्रक्चर असते ज्याच्यामधून आणखी जास्त ब्रांचेस पुढे वरवर डेव्हलप करत जातात, ठीक आहे. हा पूर्णच्या पूर्ण प्लांटचा एरिया आहे, ठीक आहे, आणि हे ब्लेड्स आहेत म्हणजे त्याचे लीव्स आहेत. तर अशा प्रकारचे टेरिडोफाइट्स दिसतात असं त्यांनी स्केच काढून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. टेरिडोफाइट्स कुठे ग्रो करतात? तर जनरली मॉइस्ट प्लेस, ज्या ठिकाणी पाणी असेल थोडंफार, आणि शेडी प्लेस असेल, तर खूप जास्त ऊन असेल तर त्या ठिकाणी, नाही तर शेडी प्लेस लागतात जनरली टेरिडोफाइट्सला वाढायसाठी. आणि जसं आपण बाकीच्या याच्यामध्ये बघितलं तसंच टेरिडोफाइट्समध्ये आपल्याला दोन प्रकारच्या फेज, प्लांटचे दोन टाईप पाहायला मिळतात, ठीक आहे. एकाच प्लांटचे दोन वेगवेगळ्या स्टेजेस, स्पोरोफायटिक स्टेज ज्याच्यामध्ये स्पोर डेव्हलप करतात हे प्लांट, आणि गॅमेटोफायटिक फेज जेव्हा ज्याच्यामध्ये ते गॅमेट्स डेव्हलप करतात. आणि गॅमेट्स म्हणजे काय? तर असे स्ट्रक्चर जे मेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल तयार करतात. तशा दोन प्रकारच्या स्टेजेस आपल्या या प्लांटमध्ये पाहायला मिळतात. मग याचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत, जसं फर्न्स आहेत, हॉर्सटेल आहेत, हे त्या प्लांटचे नाव आहे. काही ॲक्वॅटिक प्लांट पण आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे. याच्यामध्ये अझोला आहे, मार्सिलिया आहे, झेरोफिटिक प्लांट आहे. झेरोफिटिक म्हणजे कमी पाण्यामध्ये जगणारे आहे. त्यात इक्विसेटियम आहे. त्याच्यानंतर इपिफायटिक प्लांट आहे. इपिफायटिक, इपी म्हणजे चावर, फायटिक म्हणजे प्लांट, म्हणजे दुसऱ्या प्लांटच्या वर जगणारे पण हे आपल्याला टेरिडोफाइट्स पाहायला मिळतात. याचं एक्झाम्पल दिले त्यांनी लायकोपोडियम. थोडंसं जर तुम्ही तुमची मेहनत घेतली आणि गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला आणखी जास्त इन्फॉर्मेशन मिळेल. आणखी एक मी कन्सिडरेशन मागच्या वेळी सांगितलं होतं की जर मायक्रोस्कोप घेता येत असेल, पॉसिबल असेल, तर एक मायक्रोस्कोप घेतला पाहिजे जर तुम्हाला पुढे बायोलॉजी सब्जेक्टमध्ये कंटिन्यू करायचं असेल तर. कारण तुम्हाला एक प्रॅक्टिकल नॉलेज त्याच्यामधून मिळतं, ठीक आहे. थोडंसं तुम्ही जर तुमच्या टीचरचं गायडन्स वगैरे घेतलं तर तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. जर मायक्रोस्कोप नसेल मिळत तर ॲटलिस्ट कॉलेजच्या मायक्रोस्कोपवर तरी थोडासा अधिकार दाखवला पाहिजे, ठीक आहे. टेरिडोफाइट शोज हेटरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतात त्याला. म्हणजे हेटरोमॉर्फिक, हेटरो म्हणजे डिफरंट, मॉर्फिक म्हणजे दिसणारे. तर एकच टेरिडोफाइट प्लांट आहे पण हे दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. दिसताना हे दोन वेगवेगळे दिसू शकतात. अशा प्रकारच्या फॉर्मला आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं पण म्हणतो. मग एक स्पोरोफायटिक फेज असते जी वेगळी दिसते दिसायला. जेव्हा ती स्पोर प्रोड्यूस करतात ते प्लांट, ही डिप्लॉईड असते, ठीक आहे. डिप्लॉईड असते म्हणजे क्रोमोझोमचा नंबर जो असतो सेलमध्ये हा नॉर्मल क्रोमोझोम नंबर असतो. आणि ही डॉमिनंट असते, स्पोरोफायटिक फेज जास्त पाहायला मिळते, ठीक आहे. ऑटोट्रॉपिक असते, फोटोसिंथेसिस करते ऑब्व्हियसली, आणि इंडिपेंडंट असते, कशावरच डिपेंड करत नाही, ठीक आहे. अशा प्रकारची आपल्याला एक फेज पाहायला मिळते. याचे जे आहे स्पोरोफायटिक फेज, याच्यामध्ये आपल्याला रूट्स पाहायला मिळतात, स्टेम पाहायला मिळतात आणि लीव्स पण पाहायला मिळतात डिफरन्शिएटेड, ठीक आहे. जे प्रायमरी रूट्स असतात, सर्वात पहिले त्या प्लांटमध्ये जे रूट डेव्हलप होतात हे शॉर्ट लिव्ड असतात. थोड्या वेळासाठी जगतात आणि नंतर ते जे रूट्स आहेत ते रिप्लेस होऊन जातात ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीमनी. ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीमनी म्हणजे आधी एक प्रायमरी रूट डेव्हलप करतात त्या स्पोरपासून तयार झालेले रूट्स, आणि हे स्पोरपासून तयार झालेले रूट नंतर रिप्लेस होतात आणि मोठे रूट्स त्याची जागा घेतात, जे स्टेममधून किंवा दुसऱ्या रूट सिस्टीमच्या दुसऱ्या पार्टमधून ग्रो करणारे जे रूट्स असतात हे या पहिल्या रूट्सची जागा घेतात, ठीक आहे. त्याला आपण ॲडव्हान्टेशियस रूट्स म्हणतो आणि याच्याबद्दल आणखी चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला पुढच्या टाईममध्ये पाहायला मिळणार आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये जे स्टेम असतात हे स्टेम एरियल पण असू शकतात. स्टेम कसे असू शकतात? एरियल असू शकतात किंवा अंडरग्राउंड असू शकतात. स्टेम माती आहे समजा, तर एकतर मातीच्या वर वाढणारे, हवेमध्ये हवेच्या डायरेक्शन वरच्या डायरेक्शनला वाढणारे, त्याला आपण एरियल स्टेम असं म्हणतो. किंवा हे अंडरग्राउंड पण असतात, खालून वाढणारे पण स्टेम असतात, ठीक आहे.
तर अशा प्रकारचे दोन्ही पण स्टेम आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात. लिव्जमध्ये पण दोन टाईप आहे, स्केली लिव्ज असू शकतात किंवा जे सिम्पल लिव्ज असतात ते पण असू शकतात. तर स्केली लिव्ज म्हणजे काय, तर स्केली लिव्ज जनरली पेपरसारखे दिसणारे लिव्ज असतात जे दुसऱ्या लिव्सच्या खाली ग्रो करतात, आणि जनरली जी बड असते ज्याच्यामधून नवीन पार्ट्स ग्रो करतात त्याला ते प्रोटेक्ट करत असतात, त्याला आपण स्केली लिव्ज म्हणतो. जनरली तुम्हाला समजायचं असेल तर पेपरी लिव्ज असतात, पेपरसारखे नॉन ग्रीन पण असू शकतात, ते ग्रीन पण नसतात, ब्राउनिश कलरच्या पण असू शकतात, त्याला स्केली लिव्ज आपण म्हणतो. किंवा जे लिव्ज असतात ते ससाईल असू शकतात. जनरली आपण जेव्हा एक लीफ घेतो तेव्हा लीफला पिटिओल पाहायला मिळते आपल्याला, ठीक आहे, अशी एक छोटीशी ब्रांचसारखं स्ट्रक्चर असते आणि मग हे इथे स्टेमला कनेक्ट असतात. याला पिटिओल आहे. ससाईल कधी म्हणायचं, जेव्हा हे लीफ डायरेक्टली अटॅच असेल स्टेमशी, म्हणजे हे स्टेम आहे आणि डायरेक्ट स्टेमला हे असं लीफ लागलेलं आहे, असं काही मधात पिटिओल वगैरे पाहायला मिळत नाही, अशा प्रकारच्या लीफला आपण ससाईल लीफ असं पण म्हणतो, जे आपल्याला लायकोपोडियममध्ये पाहायला मिळते. आणि लार्ज पिन्नेटली कंपाऊंड लीव्स पण आपल्याला पाहायला मिळतात, जे आपण डायग्राममध्ये बघितलेले आहेत. लार्ज पिन्नेटली कंपाऊंड, मोठे लीव्स आणि पिन्नेटली कंपाऊंड म्हणजे ते असं एक लीव्सचे असे छोटे 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 पिन्ना तयार होतात, याला पिन्नेटली कंपाऊंड लीव्स आपण म्हणतो, ठीक आहे. वरच्या डायग्राममध्ये आपण बघितलेले आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये हे जे मेंबर आहेत याच्यामध्ये जे झायलेम आणि फ्लोएम असतात टेरिडोफाइट्समध्ये हे बेसिक असतात, आपण आधीच याच्यामध्ये बघितलं. तर झायलेम खूप जास्त डेव्हलप झालेला नसतो त्याच्यामध्ये. झायलेममध्ये तसे तर 5 एलिमेंट्स असतात झायलेमचे, पण या ठिकाणी फक्त झायलेममध्ये काय पाहायला मिळतात, ट्रचिट्सच पाहायला मिळतात, आणि फ्लोएममध्ये फक्त सीव सेल्स पाहायला मिळतात. खूप बेसिक झायलेम आणि फ्लोएम कसं आहे, खूप बेसिक आहे, आणि याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ नसते. सेकंडरी ग्रोथ म्हणजे जसं एखादं झाड पाहिलं आपण, त्या झाडाला खोड तयार होते. आधी ते लहान असते, हिरवं असते आणि नाजूक असते, आणि मोठं व्हायला लागलं की त्याच्यामध्ये असं जाड असं खोड तयार होते. तर या प्लांटमध्ये टेरिडोफाइटमध्ये खोड तयार होताना दिसत नाही, सेकंडरी ग्रोथ दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये कॅम्बियम अब्सेंट असतो. कॅम्बियम काय आहे, तर स्टेमच्या आतमध्ये अशी रिंग असते. जर आपण हा स्टेम असा वरून बघितला कट करून, तर त्याच्यामध्ये एक रिंग असते, ॲनॉटॉमिकल स्ट्रक्चर आहे ते कॅम्बियम. आणि कॅम्बियमबद्दल आपल्याला बघायचं आहे, जेव्हा आपण ॲनॉटॉमी ऑफ प्लांट वगैरे बघू त्यावेळेस आपल्याला बघायचं आहे. तर कॅम्बियम हे एक ॲनॉटॉमिकल स्ट्रक्चर आहे, इंटरनल स्ट्रक्चर आहे स्टेमचं, जे त्या प्लांटला सेकंडरी ग्रोथ म्हणजे वूड डेव्हलप करायसाठी, खोड तयार करायसाठी मदत करते. ते या टेरिडोफाइटमध्ये नसते, म्हणून याच्यामध्ये आपल्याला खोड तयार होताना दिसत नाही. तर एखादं झाड दिसत असेल टेरिडोफाइटसारखं, पण त्याच्यामध्ये जर खोड तयार झालं असेल तर मग ते टेरिडोफाइट नाही, सरळ सांगायचं झालं तर. मग याच्यामध्ये वेगवेगळे मेंबर्स आपल्याला दिलेले आहेत, ठीक आहे, काही एक्झाम्पल दिलेले आहे, तर एक दोन एक्झाम्पल तुम्हाला माहीत असले पाहिजे. सगळे राहत असेल तर फारच छान, पण परीक्षेच्या उद्देशाने जर बघतो म्हटलं तर टेरिडोफाइट्सचे जर तुम्ही जनरल कॅरेक्टर लिहित असाल, टेरिडोफाइटला एक्सप्लेन करत असाल, तर मग त्या ठिकाणी दोन तीन तरी एक्झाम्पल्स तुम्ही लिहिले पाहिजे असं एक्सपेक्टेड असते 11th आणि 12th यांनी बॅकग्राऊंडनी बघतो म्हटलं तरी. जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, माहिती आवडली असेल दिलेली आणि सिंपल वाटली असेल भाषण, तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. ऑनलाईन ट्युशन्ससाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 9011416966 या नंबरवर. या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, जी लँग्वेज तुमच्यासाठी प्रिफरेबल असेल, इंग्लिश, हिंदी किंवा मराठी, त्याच्यामधून तुम्ही मला मेसेज करू शकता. क्लासेस सर याच्यासाठी की तुम्हाला आणखी जास्त इन्फॉर्मेशन, आणखी जास्त डिटेल जर लागत असेल इन्फॉर्मेशन, तर त्याच्यासाठी तुम्ही क्लास जॉईन करू शकता. प्लस तुमच्या काही क्युरीज असतील काही असतील, तर त्याच्यासाठी पण क्लास जॉईन केला जाऊ शकतो. बाकी आपण लाईव्ह क्लासेस वगैरे पण घेऊ काही दिवसाच्या नंतर, ठीक आहे. थँक्यू.